संबंधित घटनाही माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहे की पेठ वडगाव गावातील बौद्ध सिद्धार्थनगरातील सनी पवार या युवकाला गाडीवर दगड मारायच्या कारणावरून पोलिसांनी आंबेडकर चौकामध्ये बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी पुन्हा त्याला पकडून पेठवडगाव पोलीस चौकीमध्ये नेऊन तिथे बेदम मारहाण केली. त्यामध्ये सनी पवार याचा मृत्यू झाला. ज्यावेळी सनी पवारचा वाद झाला त्या दिवशी तुम्ही त्यांच्यासोबत होता का? कशावरून वाद झाला? तो झाला होती ना त्या किरकोळ गोष्टीवर भांडणं झाले. म्हणजे आधीच त्यांनी कालून काढून त्यांनी भांडणं केलेलं मग त्यात आमच्या दोघांनी कसं मारलं. त्यांना मारहाण कोणी केले? ते तिघांनी पण तिथंच केले चौकात आमच्या समोर. दुसऱ्या एका पुतण्याचा फोन आला पोलिसांमधून की अंकल असा असा आहे तर या. त्या पिरियडमध्ये कामाला होतो त्यामुळे असं समजलं की ह्या लोकांनी त्याला तिथं बांधून वगैरे मारला. तिथं पोलिसांमध्ये टी व्ही रूममध्ये त्याला बांधून वगैरे मारहाण केली आहे. भयानक मारहाण केली आणि तिथंच त्याला म्हणजे पूर्ण संपवलेला आहे. आणि हे आमच्या घरी न कळवता परस्पर ते पोलीस जाऊन ते सीपीआरला म्हणजे सीपीआर दवाखान्यामध्ये त्याला ठेवून आले. तिथं टाकून आलेले आहेत सीपीआर दवाखान्यात. त्याच्याबरोबर कोणीही थांबलेलं नाही तिथं पोलीस. पवार सीपीआरमध्ये यायचे त्याची मूर्ती पावलेली आहे असा पी एमचा रिपोर्ट आहे. पी एमचा नाही तिथले डॉक्टर सीपीआरचे डॉक्टर. पी एम मिरजेने केले तुमची मागणी काय? ज्या तीन पोलिसांनी सनीला सनीवर मारहाण केलेलं आहे त्यांना 302 कलमाखाली त्यांना अटक करावी व त्यासनी जन्मठेपेची शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे. त्यामुळे सनीला न्याय मिळाला असं आम्ही सांगितलं. महाराष्ट्राची तरी माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी अशी विनंती करतो की संबंधित जिल्हा पोलीस प्रमुख माननीय मनोज कुमार शर्मा यांचा फोन नंबर आहे 99-23-52-79-79 या फोन नंबरवर फोन करून सनी पवार याला ज्यांनी बेदमपणे मारहाण केली अशा पोलीस निरीक्षक व कॉन्स्टेबल यांना तत्काळ अटक करण्यासाठी दबाव आणावा. मी दिनकर कांबळे कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रामधून इंडिया अनहर्ट सर्वे.